एक 5 मिनिटात आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अजूनही काही मंडळी स्थानापन्न झालेली नाहीत. आपल्याला पुढचा भरपूर मोठा कार्यक्रम आहे, त्याच्या आधीचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सगळ्यांना विनंती आहे, नम्र विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बॅकस्टेजला मागे बरीच मंडळी आहे जी जनगौरव समितीच्या व्यतिरिक्त काही मंडळी बॅकस्टेजला आहेत रंगमंचाच्या, त्यांनाही नम्रतेने नम्र विनंती करते की आपण कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आपापल्या जागांवर स्थानापन्न झाल्यानंतर आपण लगेचच आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकू. या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचं जनगौरव समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. आपण लगेचच थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा नम्र विनंती आहे, नम्र सूचना की कृपया सगळ्यांनी आपापल्या सन्माननीय जागांवर बसून घ्यावं, म्हणजे कार्यक्रम सुरू करण्याच्या दृष्टीनं ते योग्य होईल. धन्यवाद. नामदार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी संभाजी शिंदे यांच्या जनगौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्रित झालो आहोत. ठाणेकरांसाठी आज ही विशेष आनंदाची गोष्ट आहे, अतिशय अभिमान वाटावा असा हा क्षण आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी साहेब ये यायच्यापर्यंत, त्यांचं आगमन होईपर्यंत आपण सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल ठेवलेली आहे. एकदा सगळी मंडळी स्थानापन्न झाल्यानंतर लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ठाणे शहराची ओळख ही संपूर्ण देशामध्ये एक उत्तम पद्धतीचं सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून आपण मानतो. याच शहरामध्ये उत्तमोत्तम कलाकार, गीतकार, संगीतकार, कलाकार, नृत्य, नर्तक हे निर्माण झाले. त्यांनाही कुठेतरी असं वाटलं की या गौरव सोहळ्यामध्ये आपलाही कुठेतरी सहभाग असावा, त्या दृष्टीनं त्यांचा कलाविष्कार आज सुरुवातीला आपण पाहणार आहोत आणि नंतर आपल्या मुख्य सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आपण थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करूया.
स्वागतम स्वागतम। जनगौरव समिति ठाणे आयोजित ठाण्यातील 192 संस्थांच्या वतीने आज माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नागरी सत्कारानिमित्त इथे उपस्थित असलेल्या सगळ्या रसिकांचं मी डॉक्टर अरुंधती भालेराव सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते। आता या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे, पण आपल्याला सांगते आपल्या माहितीसाठी मुख्यमंत्री निवासस्थानापासून स्वागत यात्रेला प्रारंभ होणार आहे। जेव्हा आपला इकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असणार आहे त्यावेळेलाच माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 75 रिक्षा आणि 75 मोटरसायकल स्वार बँड पथकासह ठाण्याच्या वेगवेगळ्या भागातून स्वागत यात्रेसह या ठिकाणी येऊन पोहोचणार आहेत, आणि ते इथे येईपर्यंत आत्ता आपल्यासमोर जो सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देते। अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्यातील कथ्थक ह्या नृत्य प्रकारच्या कलाकार सोनिया परचुरे हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही, आपल्या सगळ्यांना परिचयाचं असं हे नाव आहे। लहानपणी सुप्रसिद्ध नृत्यांगना पूनम मुर्डेश्वर यांच्या कार्यक्रमानं प्रेरित होऊन सोनिया यांचं ह्या कलेशी नातं जुळलं ते कायमचं। भरतनाट्यमपासून श्रीगणेश करून विविध नृत्य प्रकार आजमावून झाल्यावर कथ्थकमध्ये त्यांचे पाय स्थिरावले ते कायमचेच। ज्येष्ठ नृत्यगुरू डॉक्टर मंजिरी देव यांच्याकडे 15 वर्ष त्यांनी कथ्थकची रीतसर तालीम केली। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे नृत्य विशारद आणि नृत्यालंकार हे दोन्ही टप्पे पहिल्या वर्गात सोनियानं उत्तीर्ण केले। त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध तबलावादक तालयोगी पंडित पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्याकडे सध्या त्या लयकारीचे धडे घेत आहेत। पोरगी कुणाची ही पोरगी कुणाची या मराठी चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केलंय। कृष्ण या नावाची श्रीकृष्णाचा जीवनपट दाखवणारी आणि रंगमंचावर सादर होत असलेली 2 तास कालावधीची एक नृत्य नाटिका तसंच गीत रामायण संत ज्ञानेश्वर आणि कलाकृती सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केल्या आहेत। महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर अगदी पार परदेशात सुद्धा त्याचे अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत। खजुराहो डान्स फेस्टिवल 2022 सोनियानी सहभाग घेतलाय। आनंदवनातही त्यांनी कार्यक्रम सादर केलाय। नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चमूसाठी मार्गदर्शन करण्याचं भाग्य सोनिया परचुरे यांना मिळालंय। येरवडा तसेच नाशिक कारागृहातील कैद्यांसाठी नृत्यातील अदाकारीचं प्रशिक्षण, मुंबईतील मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोफत नृत्य शिकवणी, अंधशाळेतील विद्यार्थ्यांना नृत्य दिग्दर्शन तसंच सेव्ह वॉटर यासारख्या मोहिमेत बॅलेद्वारे त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवलाय। अधिक प्रस्तावनेमध्ये न जाता मी सोनिया परचुरे आणि त्यांच्या कलाकारांना आपली अदाकारी पेश करण्याची विनंती करते। जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। मला वाटतं टाळ्यांचा आवाज आणि उपस्थित असलेली संख्या यामध्ये बरीच तफावत आहे, कारण वर सुद्धा बरीच मंडळी दिसत आहेत। एकदा जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाचं सोनियाचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया। धन्यवाद। मुदा
विनाशिते फदैत्यकं नता शुभाशुनाशकं नमामि तं विनायकं गं गं गणपति गज मुख मंगल गिट 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 कुन कुन तत् तत् थै जय जगवंदन वक्र तुंड दानी दाता विघ्न हरण सुख करण धागे न धागे दिमि किट दिमि किट थुड़ंग थुड़ंग दधि गन थै थुड़ंग थुड़ंग दधि गन थै थुड़ंग थुड़ंग दधि गन थै Thank you.
ईश्वर कृतज्ञताण धातत देकिट कनत देकिट कनत देकिट कृतज्ञताण धातत देकिट कनत देकिट कृतज्ञताण धातत देकिट कृतज्ञताण मुझे विलयाला जा गजपति गणपति भूपति जलपति पुरंदराणि शक्ति पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ धारा नारायण या भूमंडला
पवित्र धर्म राहिरा काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट साहारिला कित्येक ठाक सुटला कित्येक आश्रय शिव कल्याण राजा शिव कल्याण राजा शिव कल्याण राजा। सोनिया, तुझा आणि तुझ्या चमूचा जेव्हाही नृत्याविष्कार रंगमंचावर मी बघते तेव्हा मला दोन ओळी एक शेर म्हटल्याशिवाय मला राहत नाही। आप जब से इस शाम में आई हैं, आप जब से इस शाम में आई हैं, दिलों में बहार छाई है, दिलों में बहार छाई है, दिन हो गए बदमाश, घटाओं में फूरी छाई है, रातों में खिलती हैं चांदनी, रातों में खिलती हैं चांदनी, हवाओं में फयार आई हैं, जिधर भी देखती हूं तो लगता है मानो फूलों की बारात आई है। थैंक यू सो मच। हाच प्रतिसाद पूर्ण वेळ अपेक्षित आहे आज या संध्याकाळच्या अविस्मरणीय अशा कार्यक्रमामध्ये। एक छोटीशी नम्र सूचना आहे, पहिल्या दोन रांगा या VVIP लोकांसाठी राखीव आहेत, कारण अनेक माननीय मंत्री महोदय नामदार मंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत आणि निमंत्रितांसाठीच पहिल्या दोन रांगा राखीव आहेत, त्याची कृपया आपण काळजी घ्यावी। पुढच्या सूत्रसंचलनाच्या ह्या गाठीला गुंफण्यासाठी आमंत्रित करते माझा सहनिवेदक अमेय रानडे याला। कार्यक्रमातला